Do you feel the pulse? न्यू ब्लॉग मी आपला फ्रेंड नचिकेत आणि सर्वांना प्रथम हॅपी दिवाळी. परवा आम्ही आय थिंक सॅटर्डेला ज्यावेळी पाऊस सुरू होता कोल्हापूरमध्ये जो अनएक्सपेक्टेड होता आणि त्यावेळेला एक इव्हेंट होता निपाणीला. निपाणी म्हणजे कोल्हापूरपासून जवळ एक डिस्टन्सवरती प्लेस आहे जे कर्नाटकमध्ये येतं, जिथे आम्ही जाणार होतो एका इव्हेंटसाठी. सो ऑन द वे जात असताना एक फील आला की रोड खूप छान दिसतोय, इवन पाऊस पण पडून गेलाय. सो आपण व्लॉग का करू नये, सो वी डिसायडेड टू आपण तो व्लॉग करूया. सो ऑन द वे जाता जाता काही गोष्टी घडल्या, सो ते आपण पुढे बोलू, पण त्या आधी प्रथम ही राईड एन्जॉय करा. सो लेट्स गो. ज्यावेळेला आम्ही कोगनोळीचा टोलनाका पास केला त्यानंतर आम्हाला एक ब्रेक हवा होता. सो आम्ही जाता जाता एक प्लेस बघितलं जे एक देवस्थान आहे, एक मंदिर आहे, आणि माझ्यासोबत एक माझा फ्रेंड होता. सो तो बोलला की हा प्लेस खूप छान आहे, तुला हा माहिती आहे का? सो मी म्हणलं ठीक आहे, जाऊ बघू. सो थांबलो तिथे, ब्रेक घेतला, अँड खरंच खूप काय म्हणता येईल त्याला, खूप वर्ड्स नाही आहे यार. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय की ज्या गोष्टी आपण एक्सपेक्ट करत नाही आपल्या लाईफमध्ये, ज्या आपण म्हणतो ना लाईफमध्ये काही गोष्टी आपल्यासाठी हवे आहेत किंवा आपण एक्सपेक्ट करतो की लाईफनं आपल्याला द्यायला हव्या, पण लाईफ आपल्याला ऑलवेज बेस्ट गोष्टी देत असतं. आणि तीच गोष्ट आमच्यासोबत झाली आणि आम्ही त्या प्लेसला व्हिजिट केलं आणि तिथे एक व्ह्यू जो बघायला मिळाला काय, इट्स अ प्राईसलेस. ह्या व्हिडिओमध्ये पुढे तो आहे. यू कॅन सी की आम्ही तिथे थांबल्यानंतर ना आम्ही इवन बघू शकत होतो की पाऊस कशावेळी आमच्याकडे येत आहे. सो तुम्ही पण तो व्ह्यू एन्जॉय करा आणि बघा पुढे जाऊ आपण. Yeah.
पिकनिक पॉइंट म्हणून पण हा प्रेफर करू शकता, एक राईड म्हणून पण प्रेफर करू शकता, किंवा इफ यू नीड अ पीस, तुम्ही एक शांत ठिकाण जर एक्सपेक्ट करत असाल तर एक बेस्ट प्लेस आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा, कारण आम्हाला नक्की कळू दे की तुम्हाला ते व्ह्यूज किंवा व्हिडिओज कसे वाटतात.